मग असो का अप्पू कान ले लो वहिनींकडे, वहिनी जरा झेपत नाही आहे. ते आता ते हे होतात ना, गाळे होतात ना. हो गाडे कुठे उभे राहत नाही सांगा. गाळे गाळे ते हा, हे बघा 1.25 किलोचं आपल्या इकडे तांबूस आहे. वहिनी कापता कशी ती तुमका दाखवते या व्हिडिओत. नाही तुमका ना, डायरेक्ट मासा दाखवतो. आमची फळी कोण दे हा समजो तुला. तुम्ही बोललत नाही काय. 150 रुपये ओ कापू हा. हे बघा आता हे का आपण कापणार आहोत. हा हे बघा कवळी काढून घेतो वरची, ती मोठी मोठी असतात. नाही बघा बर्फ नाही तो, कधीतरी आमच्या हातात आला तर कापतो. बरोबर कधीतरी. अरे बर्फ नाही खवळी दे बाबू, बर्फ म्हणतात. जाड असता काय चामडी? नाही ना. कसं भाजायचं वहिनी? मीठात ठेवा पहिले. हा एका मीठ जरा जास्त लागत ना. जास्त एकदम टाकू नका, खार होईल. हा हा हा. सारच टाकण्यापेक्षा थोडं जास्त टाकायचं. बरोबर. नंतर मसाला, हळद आणि रवा टाका. रवा मस्त कुरकुरीत भाजणार. हॅलो उतरतोय. हे जरा उभं रवतंय, खवळी उडतात आपल्यावर. ए तिथे आहेस तू, बरोबर आहेस. फक्त सरळ बस. काय लागतं? वहिनी दमली, हात दुखायला लागलो. नाही आम्ही समजू शकतो, कारण ती ती खाऊ अजून खवळीच काढून होत नाही. ती सवय नाहीये ना एवढे मोठे मासे कापायची. आम्ही पण त्याआधी वहिनी विचारलं, वहिनी म्हटलं खाय कापून देतील, तर म्हटलं ती काकी देत म्हणतात कापून. वहिनी काल संध्याकाळी पण इल्ली ना तुमच्याकडे. सुरमय कापू, सुरमय नी कापू काय नाही. नाही खडकी मासो जरा. तुम्ही खवलं काढू शकता. होय होय ते साइडचे ते हे ते कापून घेतात. कल्ले कल्ले याला बोलतात. हा एक आहे का काय म्हणतात आपलं काटे पंख असतात. बरोबर आहे. बघा एका मित्र कानाच्या थाय असतं भागतो. चिवारी कल्ले असे म्हणतात. आमच्या रायगडला बोलतात चिवारी. तुम्ही काय सुली? मी रायगडची. अरे वा रायगडची. इकडे कशी काय घरवाले कामाला आहेत दवाखाने सरकारी दवा. हा 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 हा. पडेल कॅन्टीन तिकडे रायगडला. मी मुंबई मध्ये अलिबाग रेवडंडा साइड ला मुरुड जंजिरा. हा 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 हा. आमचं लहानपण सगळं मुंबईलाच गेलंय. लग्न झाल्यानंतर आमचे खाडीतले मासे असतात ना. बरोबर. त्याच्यामुळे मच्छीचा धंदा सुरुवात केला. तुम्ही खाता ना मच्छी वगैरे सगळं? मासे नाही तर घास जाऊच. वहिनी दमले. एक तर थंडीची सर्दी पण झाली आमच्या. माशान ते त्याची धार पण घालवल्या एवढं तो. हा
वहिनी म्हणता डोक्याचा सार करा, मग आपण तसंच करतो लाव, चांगला होता म्हणता. डोक्याचा सार छान होता. डोक्याचा सार करू हम आता केलं नाही ना तू आमटी, आम सार कर. सार डोक्याचं एकदम भारी लागता जरा भाऊ. होय होय. आपण कापूच शकत नाही गराडे, ज्यांच्या सुरीक लागत नाही तो आपल्या का लागता. हा बरोबर. केवढ मोठा मोठा केवढा टाकला होता बघा. नाही ना कवटा असत. ते बघा आपण सुरमई उभे फोडी कापता, हे असो कापूच असता. हो आणि सुरमई कसं जरा कडक असता मासो, त्याच्यामुळे ते उभे तुम्ही कापू शकतास, पण ह्या माशाक तुमका असे कापूचे लागतले. सुरमईचं हाड नाजूक असतं. होय ना. हे बघा आपल्या कडे अजून समजला. सुरमईचा जो हाड मधला काटो असतो ना तो नाजूक असतो, पण ह्यांचं नाही, एकदम दणकट. ही जर तुम्ही आता व्हिडिओ बघताच ना, तर त्याच्यानंतर तुम्ही याची रेसिपी जे आम्ही सार बनवतला आणि ते फ्राय करतला ते पण बहु विसरू नको. आणि ह्यो मासा खूप टेस्टी लागतात. जर तुमका काही मार्केटमध्ये मिळता ना आणि तुम्ही जर ह्यो कधी ट्राय केलाच नसाल तर नक्की घ्यावा, याची टेस्ट खूप छान असतं. तांबोशी तांबोशी म्हणतो आहे का कसं असतं ते बघून घ्या. थोडंसं असं लालसर कलर आहे त्याच्यात. ही थोडी पांढरी तांबोशी आहे. दोन तांबोशी येतात, एक लाल कलरची पण असतं. पाजूची लागत वाटत. हजार कापून चुरीत लागत नाही रे माशा का. पण आता हे कॉलेज रोडला आहोत आणि ते इथे आपण कॉलेज रोडला आहोत. आणि जर तुम्ही इकडचे देवगडचे वगैरे असाल आणि तुम्हाला जर मासे घ्यायचे असतील कमी किमती, त्या बघा या वहिनी इथेच बसतात. ही इथे बिल्डिंग आहे बघा, परशुराम अपार्टमेंट. तर तुम्ही इकडे येऊन यांच्याकडे मासे घेऊ शकता. छान असे मासे असतात आणि जास्त पण किंमत नसतात. जो मार्केटमध्ये जो रेट आहे त्याच्यापेक्षा बऱ्यापैकी कमी किमती त्या वहिनी देतात. तर त्याच्यामुळे तुम्ही हे मासे घेऊ शकतास. मगर पैसे जर धाडली बाकी काय नाही. तुमचा मास एवढं माग आमका थंबनेल मिळाला. वहिनी हैराण मासो कापताना वहिनी हैराण. चांगला मासा तुम्ही उगाच कापायला आणि मला टेन्शन आलं. नाही 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 आम्ही तरी घरात तर आम्हाला काय जमलं नाही. तसं नाही हो मासा कसं आता कापून द्यायचं म्हणून व्यवस्थित द्यायला पाहिजे. आधी चुरल्यासारखं झालं काय मग काय. ते इकडे तिकडे जरा सुरी बसली की तू जरा बघा वरती बसला. ते चामडी जाड आहे ना काटा ना. हा तो मधला बरोबर. तो एकदा कट झाला की मग नंतर कापायला मिळते. काय नाही काय नाही.
ये बाहेर परत तिकडे गेला असतात ना, मासा तुमच्या खाण्याच्या लायकीसारखा आहे हो नाही बरोबर, आणि माझ्या हातानी सगळं वाटलवलेली आहे काय नाही दसर आहे हो मासा म्हणजे कसं कापलं व्यवस्थित ना का खायला बरं वाटतं हे असं चुरल्यासारखं आमका नाही आवडत ते गरज आवून आला असत ना मागाशी बघितलं असत ना मार्केटमध्ये तरी तसे आम्ही जामसड पण जामसड ते नाही देत कट करून नाही देत हा इथे आपले इथे खाली देते बरोबर ते काय कट करूसाठी बसलेलेच असतात ना ते इकडे हाड मजबूत असत हा ते बघा अशा रीती आता आपलं झालं, आता फक्त डोकं कट करायचं आहे सारासाठी हो हे धुताना सावनी जरा सावकाश दू साफ करता सगळं माऊस जायला ना हाड वहिनी पाचवक झाली तुमचं ते सुरीकडे बघून मला सांगते की बघा जरा दुसरं म्हणजे मार्केट मध्ये बघा कोण असलं तर उगाच आयडिया दिलात ना ते गार्डनचं मस्त नाही ते मटण वगैरे कापतात ना तरी नाही ना असून दे त्याचं तोंड तुटत नाही म्हणजे विचार कर केवढा जाड आता मटणासारखं जाड छावणी तो पत्र्याचा हाड आहे तसा बाबूक त्याचे गोळे घेऊ लक्षात ठेव सगळं घ्यायचंय काय टाकू नका वापर गाडी थांबवलं ना थयच सटाकता नाही सुरी खायचा थय होय होय हा नाही ना त्याच्यामध्ये ह्याच्या मागे आता मागचं वाटतं टाकी नाही आती मी आधी कापला असेल असता पण छोटी ना तांबोशी छोटी हा छोट्यांचं कसं हाड एवढं हे नसतं यार मोठ्याला हाड मजबूत असतात छोट्यांचे हाड जरा कवले असतात असतं मजबूत पण आमची सुरी लागतात असं कापायला काय लावत आपण तसंच आहे पण बारीक बारीक आहे त्यापैकी आपण टकला कापून घेत आहोत याच्यासाठी सारासाठी स्पेशल सारासाठी सारातले ना हा राहू दे चॅनल आहे ना युट्यूबचा असं नाही ना चांगले असतात अशीच पुढे जावा एवढंच आशीर्वाद अरे धन्यवाद बघा आपले सबस्क्रायबर मिळाले आशीर्वाद मोठा आणि काय हो हा
तो का गाडीत बसलो पायवर खाक्षी तिट्यावर होय होय कामत्याचं पण केलं बघू दे त्यांना फक्त सर धू कसली मासा होतो यो तांबोशी जागा बघ माका काहीतरी माशाचे डोके बाजूला ठेवतात विकायला डोक्यात जे असतं ना खाऊ ते मस्त नको डोकी नाही खात आईचे लोक आमची लोक नाही आमची लोक म्हणजे नको रे बाबा गळ्या गळ्या करांच्या काटो लागत नाही खरा आता सुद्धा काटा काटा नसता हाड असत पण सार एवढा भारी होता ना याचा कॅल्शियम जास्त असत ना तसंच ना बकऱ्याचं पण डोके घेऊचा मांस घेऊ नये तुपासारखं नाही त्याच्यात जर काय असतं ना हा ते सूप आणि सुका चिकन पण तुम्ही जेवणाचे व्हिडिओ कमी टाकता जास्त नसतात कमी असतं जास्त करून माशाचे कसे लोकांना भूक आवडतात ना आपली लोक माशाच हो टाकली बघा अशा प्रकारे आपला आता मासा कापून झाला हे एवढं सारासाठी झालंय आणि ते फ्राय करण्यासाठी आणि वहिनी दमल्या आहेत भरपूर चला याची जी रेसिपी आहे ती तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे हा व्हिडिओ इथे समोर आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओत जय सद्गुरू संध्याकाळी